आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रवी चावळे यांनी जपली माणुसकी, वाढदिवस असतानाही धावले मदतीला. इचलकरंजीच्या रवी चावळे यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम असतानाही तो तिथंच सोडून एका वृद्ध रुग्णाला दवाखान्यात नेऊन माणुसकीचं दर्शन घडवलं. इचलकरंजीच्या थोरात चौकात गेल्या 15 दिवसापासून एक वृद्ध पडून होता. अन्न पाण्याविना हा वृद्ध खंगला होता आणि आजारी पडला होता. ही गोष्ट माणुसकी फाउंडेशनचे रवी चावळे यांना समजली. आज त्यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत होते. मात्र वृद्ध रुग्णाची बातमी समजताच रवी चावळे यांनी वाढदिवसानिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करत कार्यकर्त्यांना घेऊन थोरात चौक गाठला. रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि तात्काळ मदतकार्य सुरू केलं. डॉक्टरांना फोन करून चांगले उपचार या वृद्धावर करा असे सांगितले. गरज पडल्यास कोल्हापूरला हलवा, आम्ही तिकडे व्यवस्था करू अशी हमी रवी चावळे यांनी डॉक्टरांना दिली. वंचित घटकांची जाण असणारे असे कार्यकर्ते सध्या मोजकेच आहेत, मात्र त्यांच्यामुळेच माणुसकी टिकून असल्याचं आज दिसून आलं. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.